मित्रांनो, जय हिंद चॅनल वरती नवीन असाल चॅनल सबस्क्राइब करा। परत एकदा तुमचं स्वागत आहे अशा एका जबरदस्त माहितीदार व्हिडिओ मध्ये। मित्रांनो, एक असा स्टॉक आहे जो आपल्याला जबरदस्त रिटर्न देऊ शकतो। अर्थात मित्रांनो, हा दीर्घ कालावधीसाठी तर जबरदस्त आहे, पण शॉर्ट टर्म साठी सुद्धा मित्रांनो, 5 महिने, 10 महिने, 1 वर्षासाठी सुद्धा हा स्टॉक इन्व्हेस्ट साठी आपल्याला चांगला आहे। जबरदस्त प्रॉफिट यामध्ये मिळण्याची शक्यता आहे। पण स्टॉक मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी एक गोष्ट लक्षात ठेवा, झेपेल एवढी रिस्क घ्यावी, आपली रिस्क समजून घ्यावी, मगच गुंतवणूक करावी। स्टॉक आपल्या फायनान्शियल ऍडवायझरचा सल्ला घ्यावा, त्यानंतर स्वतः सुद्धा रिसर्च करावा, अभ्यास करावा, मगच गुंतवणूक करावी। त्यानंतर मित्रांनो, एक गोष्ट लक्षात ठेवा, स्टॉक मार्केटमध्ये स्टॉप लॉस घ्यावा। स्टॉप लॉस घेतल्यामुळे नुकसान कमी होतं आणि मार्केटमध्ये तुम्ही टिकून राहू शकता। कर्ज काढून कधीही गुंतवणूक करू नये, त्यामुळे तुम्हाला मोठं नुकसान होऊ शकतं। आणि दुसरी गोष्ट म्हणजे मित्रांनो, तुमच्याकडे पेशन्स, संयम असणं गरजेचं आहे। जो माणूस संयम बाळगतो त्याला याच्यामध्ये चांगले रिटर्न्स मिळतात। त्यामुळे काही गोष्टीचं नक्की तुम्ही पालन कराल ही अपेक्षा आहे। आणि हा स्टॉक मित्रांनो जबरदस्त आपल्याला गुंतवणुकीसाठी यासाठी आहे की हा स्टॉक मित्रांनो कंपनी कशावरती काम करते, तर मोठमोठ्या ज्या बिल्डिंग्स आहेत मित्रांनो, एम्पायर्स असतील, मॉल्स असतील, बरेच मित्रांनो किंवा कंपन्या असतील, फॅक्टऱ्या असतील मित्रांनो, किंवा सोसायट्या असतील, जसे तुम्ही बघू शकता शहरी भागातल्या मोठ्या सोसायट्या वगैरे जे असतात, यामध्ये जे वॉटर वेस्ट जातं, अर्थात मित्रांनो पाणी रिसायकल म्हणजे वॉटर रिसायकल जिथे होतं, जे वेस्टेज जाणारं, वॉटर वेस्ट आपण ज्याला म्हणतो, तर मित्रांनो हे जे वेस्ट जाणारं पाणी आहे, सांडपाणी आहे, त्याला रिसायकल करण्याचं जे रिसायकल करण्याचं काम करणारी कंपनी म्हणजे जे रिसायकल करायला जे आरओ प्रॉडक्ट्स जे प्रॉडक्ट्स लागतात त्यावरती मित्रांनो ही काम करणारी कंपनी आहे। मग मोठमोठे मित्रांनो जे प्रोडक्ट्स यांचे आहेत, जबरदस्त मित्रांनो प्रोडक्ट्स आहेत आणि ग्रोथ करणारी कंपनी आहे। मित्रांनो जर येणाऱ्या कालावधीमध्ये तुम्हाला तर माहिती आहे की वॉटर सोल्युशन वरती काम करणं किती गरजेचं आहे, तुम्हाला तर माहिती आहे पाऊस म्हणजे पावसाचं काही नक्की नसतं आणि वॉटर सोल्युशन हे आपल्याला आता सध्याला सरकारनं जर बघितला तर जसे रूल्स लावत आहेत की कंपन्या म्हणजे सोसायट्यामध्ये, बिल्डिंग्स मध्ये, मॉल्स मध्ये जे वॉटर सोल्युशन आहे, तुम्ही वॉटर वेस्टेजचं काय करता, त्यावरती बरीच बंधनं येत आहेत की तुम्ही वॉटर वेस्ट न करता ते रिसायकल करा। त्यामुळे या कंपनीचं प्रोडक्शन जबरदस्त वाढत आहे आणि भविष्यात सुद्धा मित्रांनो वाढत राहील, कारण कंपनी ही त्यावरती काम करत आहे आणि मागील कित्येक वर्षापासून ही त्यामध्ये ऍक्टिव्ह आहे। म्हणून या कंपनीचा स्टॉक सुद्धा जबरदस्त ग्रोथ आहे। आणि महत्वाचं म्हणजे आपल्यासाठी एक गोष्ट बघू शकता, प्रमोटरचं होल्डिंग 61.98% आहे, म्युच्युअल फंड वाल्यांची गुंतवणूक 13.39% यामध्ये आहे, अदर डोमेस्टिक इन्स्टिट्यूशन देशी गुंतवणूकदार 1.96% गुंतवणूक आहे, FII फॉरेन इन्स्टिट्यूशन इन्व्हेस्टर 12.27% आणि तुमच्या माझ्यासारखे सामान्य गुंतवणूकदार 10.40%। आपल्यापेक्षा सुद्धा जास्त इकडे म्युच्युअल फंड वाल्याचं FII वाल्याचं होल्डिंग इकडे आहे। त्यामुळे मित्रांनो जबरदस्त हा स्टॉक ग्रोथ करणार आहे। आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, स्टॉक मार्केटमध्ये कुठलाही स्टॉक हाय लेवलला कधीही बाय करू नये। आणि हा स्टॉक ऑलरेडी हाय लेवलच्या डाऊन साईडला आलेला आहे, पण कुठेही असू द्या, हाय लेवलला तुम्ही बाय करा, पण मित्रांनो तुमचं बाईंग हे 3 टप्प्यामध्ये असावं। कारण स्टॉक जर या लेवलला आपण खरेदी केला की तुम्हाला माहिती आहे मी घेतल्या स्टॉक खाली काय येतो हा प्रश्न सर्वांना पडतो। कारण काही असू द्या, थोड्या प्रमाणात तो स्टॉक वरती घेतो, पण बऱ्याच वेळा मित्रांनो आपण जिथे बाईंग करतो एखाद्या स्टॉकची, त्यानंतर तो स्टॉक खाली आलेला अनुभव बऱ्याच जणाला आहे, त्यावेळेस आपलं बाईंग दुसऱ्या टप्प्यामध्ये ठेवा। उदाहरणार्थ एखादा स्टॉक 100 रुपयाला असेल तर आपलं दुसरं बाईंग 80 रुपयाला असावं, तिसरं बाईंग 65 ते 70 रुपयाला असावं जर डाऊन साईडला आला तर। जर अदरवाईज तो स्टॉक वरती इथं खरेदी केल्यावर पळाला वरती, खूप चांगली गोष्ट आहे। 80 ला आल्यानंतर इथून 100 वर गेला तरी चांगला आहे, किंवा 80 ला आपण बाय केला आणि 100 ला तो गेल्यानंतर आपण ऑलरेडी प्रॉफिट मध्ये येतो। हे फक्त तुम्हाला मित्रांनो उदाहरणासाठी सांगितलेलं आहे। 3 टप्प्यात बाईंग करावा, आपला स्टॉप लॉस सुद्धा कुठेतरी फिक्स करावा, जेणेकरून आपल्याला मित्रांनो मोठं नुकसान होणार नाही आणि चांगला प्रॉफिट होईल। कर्ज काढून कधीही गुंतवणूक करू नका।
पुढचे जर मित्रांनो याचं बघितलं तर फायनान्शियल आकडेवारीवरती थोडीशी नजर टाकूया. फायनान्शियल आकडेवारी काय म्हणते ते खूप गरजेचं आहे, कारण त्यांचा टोटल रिव्हेन्यू, त्यांचं डिव्हिडंड देते का कंपनी, नेट इन्कम किती आहे. तर बघायचं झालं 2022 ची आकडेवारी काय सांगते, टोटल रिव्हेन्यू आहे 6255 कोटीचा, नेट इन्कम आहे 312.31 कोटी. ही आकडेवारी हजाराच्या याच्यामध्ये आहे, त्यामुळे 312 कोटी फक्त पकडू नये मित्रांनो. त्यानंतर अर्निंग पर शेअर आहे 27.73 आणि डिव्हिडंड कंपनीनं 2022 ला दिला होता 9 रुपये, त्यामुळे कंपनी डिव्हिडंड सुद्धा देते. गुंतवणूक करण्यासाठी चांगली आहे, प्रमोटरचं होल्डिंग चांगलं आहे, त्यामुळे मित्रांनो कंपनीचा हा स्टॉक सुद्धा जबरदस्त आहे आपल्याला गुंतवणूक करण्यासाठी. आणि याचं जर चार्ट जर बघितला मित्रांनो आपण, तर चार्टची आकडेवारी काय सांगते, मॅक्सिमम चार्ट वरती आपण जाऊया. इंडस्ट्रियल मशिनरी वरती काम करणारी कंपनी आहे आणि मॅक्सिमम चार्ट वरती आल्यानंतर या स्टॉकने आतापर्यंत 6681.8% रिटर्न दिलेले आहेत. 2679 आतापर्यंतचा याचा हायेस्ट आहे, लो आहे 25.31. एक गोष्ट लक्षात ठेवा मित्रांनो, हा स्टॉक आणखी सुद्धा डाऊन साइड ला आला तरी बाय ऑन डीप मध्ये आपण बाईंग करू शकतो. लवकरच याचे टार्गेट आपल्याला फर्स्टली मित्रांनो 2500 टार्गेट, मोठं टार्गेट आपल्याला बघायला मिळेल. पण हा स्टॉक सुरुवातीला आपल्याला पहिलं टार्गेट याचं 2000 असेल, त्यानंतर 2200 टार्गेट आपल्याला भेटेल आणि त्यानंतर प्लस अँड प्लस. पण मित्रांनो दीर्घ कालावधीसाठी हा स्टॉक आपल्याला 3000 मोठं टार्गेट मिळणार आहे. आपली रिस्क समजून घ्यावी. ऑलरेडी बोनस सुद्धा मिळतो या स्टॉक मध्ये, ग्रोथ करणारी कंपनी आहे. आणि वॉटर सोल्युशन म्हणजे महत्वाचं म्हणजे मित्रांनो या क्षेत्रामध्ये वॉटर सोल्युशन वरती फ्युचर मध्ये जबरदस्त मित्रांनो ग्रोथ असणार आहे. आणि या स्टॉकला सध्याला तर कॉम्पिटिटर जरी नॉर्मल असले किंवा एवढे म्हणावे एवढे तगडे नसले, कंपनी जबरदस्त आहे, कंपनी ग्रोथ करणारी कंपनी आहे. आणि स्टॉकचं नाव आहे थर्मॅक्स लिमिटेड मित्रांनो, त्यामुळे कंपनीचे प्रॉडक्ट सुद्धा जबरदस्त आहेत, वेगवेगळ्या डिव्हिजन आहेत. केमिकल सेक्टर जर थर्मॅक्स ग्रुप म्हणलं तर वॉटर सोल्युशन असेल, केमिकल सेक्टर असेल, पॉवर डिव्हिजन असेल, मित्रांनो बऱ्याच ठिकाणी यांचं प्रोडक्शन चालतं. वेगवेगळ्या कंपन्या, मशिनरी चांगली बनवणारी कंपनी आहे. आणि हा ब्रँड आहे तो जबरदस्त ब्रँड आहे, ग्रोथ करणारा ब्रँड आहे, जबरदस्त आपल्याला चांगले रिटर्न सुद्धा मिळतील भविष्यामध्ये. दीर्घ कालावधीसाठी सुद्धा हा स्टॉक चांगला आहे आणि शॉर्ट टर्म साठी 6 महिने प्लस वर्षासाठी सुद्धा चांगला आहे. पण तेवढ्या कालावधीमध्ये जर आपल्याला रिटर्न्स 6 महिन्यात वर्षात नाही मिळाले तर हा स्टॉक मित्रांनो सीएनसी म्हणजे कॅश अँड कॅरी लॉंग टर्म साठी तुम्ही कन्वर्ट करू शकता. भविष्यात जबरदस्त स्कोप आहे, चांगले रिटर्न्स मिळण्याची संधी आहे. असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, बाजूची बेल आयकॉन प्रेस करून ठेवा. तुम्हाला सुद्धा डीमॅट ट्रेडिंग अकाउंट ओपन करायचं असेल तर डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिली आहे, हवं त्या ब्रोकरकडे तुम्ही अकाउंट ओपन करू शकता. महत्वाचं म्हणजे मित्रांनो आपलं टेलिग्राम चॅनल तुम्ही जॉईन केलं नसेल तर टेलिग्राम चॅनल जॉईन करा, इकडे सुद्धा तुम्हाला बरीच माहिती अपडेट टायमिंग वर मिळत असते, लाईव्ह मार्केटचे अपडेट सुद्धा. त्यामुळे हा चॅनल आणि लोगो बघून घ्या, मराठी इन्व्हेस्टमेंट इकडे तुम्ही जॉईन व्हा. मनापासून व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. जय हिंद.